मालेगाव इलेक्ट्रॉनिक्स नानावटी 1952 पासून सर्व प्रकारची घरगुती उपकरणे आटा चक्की एलईडी लॅपटॉप मोबाईल मिळवण्याचे एक विश्वसनीय ठिकाण मुख्य पोस्ट ऑफिस जवळ वसंतवाडी पांजरापोळ जवळ मालेगाव ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. मालेगावी चालू असलेल्या भुयारी गटारीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून यात वापरलेल्या ज्या वस्तू आहेत म्हणजे पाईप म्हणा विटा म्हणा या योग्य प्रतीच्या नसल्यामुळे यात जो ठेकेदाराला जो 88 कोटीचा जो ठेका दिला आहे हा मागे जसा 15 कोटीचा ठेका वाया गेला त्याप्रमाणेच हे 88 कोटी देखील नागरिकांचे वाया जातील पाण्याच्या गटरीत जातील असं रामदास बोरसे यांनी आरोप करत यावर नगरपालिकेने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी व आशा सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे सहित कैलास शर्मा भरत पाटील यांनी केली आहे. यावर नगरपालिकेचे काय म्हणणे नगरपालिकेकडनं पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता जयपाल त्रिभुवन हे काय म्हणाले हे आपण जाणून घेऊया या सविस्तर व्हिडिओ बातमीद्वारे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू. हे डॅमेज पाईप जे आहेत ना ते लिकेज होईल ना पीसीमध्ये काय पीसीमध्ये काय खाली सोलिंग पाहिजे समजा पूर आला सोलिंग नसली आणि याला कालरला जयपाल साहेब एकंदरीत परिस्थिती जर पाहिली तर याच्यावरती कोण आहे संचती काय त्याचं नाव घेतलं तर हाय काय तो नाशिकला बसला काम इथे चालू आहे नाशिकला आहे ना तू आणि आपले पण कॉर्पोरेशन कोण आहे कोणी दिसून राहिले ते सही करून देतात. आता तुम्हाला बोलवलं म्हणून मी कमिशनर साहेबांना दोन फोन लावले उचला तयार नाही बच्चाव साहेबांनी सांगितलं म्हणजे पाठवते शेवटी मालवणकर साहेबांनी फोन उचलला तेव्हा तुम्ही आले तुम्ही आले त्याच्याबद्दल दुर्मत नाही पण करू सी पा नाही हे जरी आहे ना असे अनेक पाईप टाकले आता तुमच्या समर्पण हे पाईप कालर डॅमेज झाली पाईप चालत नाही असे मागच्या भुयारी गटारीचे तुम्हाला 80 पाईप मी खंदकमध्ये दाखवतो कोणत्या खंदकमध्ये किल्ल्याच्या खंदकमध्ये टाकले डॅमेज कॅन्सल केले होते डॅमेज पाईप याच्या खाली सोलिंग नाही पडत साहेब घाण पाणी काम चांगलंय वैसा इतका 80 कोटी चांगलंय तुमचं चांगलं आहे नाही हा फार दिवस चांगलं आहे काम बरोबर नाही काम बरोबर चांगलं आहे आणि याच्यावर कोणातरी सुपरवायझर पाहिजे का नाही चालू आहे आणि कसं साहेब 80 कोटीचा ठेका दिलेला आहे तर काम त्या पद्धतीने चांगलं झालं पाहिजे सोलिंग पाहिजे त्याला खाली पूर वगैरे आल्यानंतर काय होणार बोला हे बघा पाईप पूर्ण डॅमेज आहे. अच्छा म्हणजे ही कॉलर तुटलेली इकडची आणि ह्या पाईपची पण त्या साईडनं पूर्ण इकडे तुटलेली इकडे तुटली अशी पाईप मध्ये सुद्धा आहे आलं तुमच्या लक्षात आता हे लिकेज झाल्याशिवाय राहणार नाही काय MP पाहिजे कुठला असता का 4 MP माझ्यापेक्षा तुम्हाला ते बघ काय कंडिशन सांगा तुम्ही असे पाईप जर मध्ये द्यायचं ते लिकेज नाही होणार तो बघ तो पाईप पा आता हे काय सर्व 100 मध्ये टाकणार आहेत का हे बघ ये सब चेंबर में आएगा पूरा यहाँ से मतलब चेंबर ही चेंबर है क्या हाँ क्या पूरा चेंबर आएगा पूरा चेंबर तो फूटा बाकी अच्छा लगा ये क्या तो क्या फिर ये फूटे हुए पाइप जो है यहाँ पे ये किस लिए आए फिर वापस लेके जाते हैं कोई पाइप वापस नहीं गया अभी तक ना कोई जाएगा ऐसा मेरा कहीं ना कोई जाएगा सब ऐसे ही वापस लेते कोई देखने सभी तो पाइप टूटे हुए दिख रहे हैं यहाँ पे सभी तो पाइप अच्छा तो पाइप कौन सा है तो बताओ आप एक पाइप तो बताओ आप अच्छा कौन सा है डैमेज डालेंगे बाद में फिर तकलीफ इतना बड़ा ढेगा देने के बाद ऐसा होगा कैसा चलेगा ये कितने MP का 900 का अरे नहीं इसका ठीक है ये कितना भाई ये यहाँ पे तो पूरे डैमेज दिख रहे हैं तो यहाँ पे जैसे ये डैमेज डाले हुए आपके तो फिर क्या बोलोगे आप इस बारे में चेंबर आने वाला है नहीं तो चेंबर के लिए डैमेज डाले तो चलेगा और बाकी जगह पे अच्छा डालने का ऐसा टर्म कंडीशन है क्या
नहीं नहीं चल जाता अलग, चल जाता अलग चीज़ है, लेकिन जैसे आपको कैसा दिया, अच्छा ही डालने के लिए बोला गया कि डैमेज डालने के लिए बोला? वो तो अच्छे डालने के लिए बोला गया। तो फिर आपने यहाँ पे डैमेज क्यों डाले भाई साहब, इसके बारे में क्या बताइए आप? निकाल देंगे इसको। मतलब अभी ये डाल दिया, अभी ये शिकायत कर रहे तो आप बोल रहे निकाल देंगे, अगर ये शिकायत नहीं करते तो यही चल जाते थे ना। चलो ठीक है। हाँ संपूर्ण बोगस काम चालू आहे, आता पाईपांचे पण पूर्ण तार निघालेले आहेत, त्यांचे पूर्ण आता जमिनी पण तुम्ही बघितली, आता विटा पण आहे बघा, विटा पूर्ण अशा मातीच्या विटा आहेत त्या चेंबरला, अशा पद्धतीने जर चेंबर बनवलं तर ते चेंबर मग लिकेज होणार आहे, पहिले हे चेंबर तुटून जातील। लोकांच्या पैशांचं सदुपयोग झाला पाहिजे, ज्या पद्धतीने लोक टॅक्स भरतात तर टॅक्सचे पैसे चांगल्या ठिकाणी वापरून चांगलं मटेरियल वापरलं गेलं पाहिजे, आमची अशी मागणी। 80-85 कोटीचं जर असं जर काम बघत चालेल तर मला कोणी जमत नाही की ज्या अधिकाऱ्यांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे। हा रामदास भाऊ काय म्हणणं आपलं? मालेगाव महानगरपालिका, आज मालेगाव शहरातील मौसम नदीमध्ये जी भुयारी गटार योजना राबवती आहे, त्या गटारीवरती कुठलंही नियंत्रण नाही, कुठलाही सुपरवायझर नाही, कुठलाही इंजिनियर नसल्यामुळे मनमानी कारोबार चालू आहे, जेणेकरून हा मनमानी कारोबार म्हणजे असा तुटलेले पाईप, ज्या पाईपांचा काही दर्जाच नाही असे पाईप इथे वापरले जात आहे, हा दर्जा कोणाला समजेल, इंजिनियर किंवा सुपरवायझरला, पण तेच जर इथे उपस्थित नसतील तर हा पाण्यासारखा पैसा परत गटारीत जाणार आहे। पहिला पैसा तर वाया गेलाच, हा 88 कोटीचा ठेका आहे, पहिले 15 कोटीचा पैसा वाया गेला, आता हे 88 कोटी वाया जातील। मी म्हणतो संबंधित अधिकारी जर इथे नसतील तर या संबंधित अधिकाऱ्यांवरती मालेगाव महानगरपालिका ॲक्शन घेणार आहे, कारण की विटा बोकस आहे, पाईप बोकस हे सर्वच निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे, तरी आमचं शासनाला आणि महानगरपालिकेला म्हणणं आहे की याच्यावरती संबंधित अधिकाऱ्यांची नेमणूक करावी आणि जे कामामध्ये कचराई करत असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, हीच आमची मागणी। नाव आपलं पद सांगा। मी जयपाल त्रिभुवन, उप अभियंता पाणी पुरवठा विभाग। साहेब आज रामदास बोरसेनी या जी भुयारी गटाराचं काम जे चाललं आहे याबद्दल आपल्याकडे काही तक्रार केली आहे काय, आपलं त्यांचं म्हणणं मानलं का? हो, यांनी अगोदर मावासाहेबांना जे डेप्युटी इंजिनियर आहे आपले उप अभियंता त्यांच्या त्यांना फोन केला, त्यांना काही प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनी सांगितलं की बा जाऊन बघून या, तर मग मी आलो आणि मला त्यांनी सांगितलं बोरसे साहेबांनी की हे जे ब्रेक झालेले पाईप वापरत आहे, तिथे मी येऊन खात्री केली आणि संबंधित जिथे जे साईटवर काम करणारे त्यांना पण विचारलं, तर तिथे असं प्रथम दर्शनी निदर्शनास आलं की जो चेंबर आहे चेंबरसाठी ते ओपन केलेलं आहे त्यांनी आणि तिथे ते पाईप आहेत ते, पण ते चेंबरसाठी वापरणार आहेत ते। हा ठेका कोणाला दिला आहे आणि किती रुपयाला दिला? हा आहे ना अमृत अभियान अंतर्गत आहे, आनंद कॉन्स्टेबल म्हणून कंपनी आहे तिला दिलेला आहे, 88 कोटीचा आहे तो। 88 कोटी मग त्याच्या अंतर्गत काय काय त्यांना टर्म कंडिशन दिले आहे, त्या पद्धतीने त्या टर्म कंडिशन ते पूर्ण करतायत का नाही करतायत? हे जे आहे हा जो ठेका ज्यावेळेस आपण जे निविदा काढली होती ना, तर केंद्र शासनाने आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून MGPA यांची जी गाईडलाईन्स होती त्या अनुषंगानेच हे निविदा काढण्यात आली होती आणि ती निविदाच्या ज्या टर्म्स कंडिशन त्यांनी कम्प्लीट केल्या आणि त्यानुसार त्यांना ते मिळालेले आहे ते। नाही मग आता त्या टर्म कंडिशनने ते काम करताय का नाही यावरती निगराणी ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडनं कोण आहे? हो, यावर निगराणीसाठी पूर्व आणि पश्चिम बाजूला हे काम चालू आहे ॲट अ टाईम, तर इथे दोन साईट इंजिनियर आहेत आपले। साहेब या कामावर आपण बघतो, इथे आपलं नगरपालिकेचं साईट इंजिनियर कोण आहे? कसं आहे साहेब, आज नेमकं शनिवार पण आहे आणि यांनी जे चेंबरचं काम चालू असल्यामुळे इथे तो कोणी दिसत नाही आता, इथे आता कोणी दिसत नाही। हो, यांची जी तक्रार आहे की हे जे पाईप वापरले आहेत हे दुय्यम दर्जाचे पाईप आहेत, हे पाईप चांगले नाही आहेत, त्याच्या कारणाने पुढे जाऊन भवितव्यात परत त्रास होणार आहे आणि परत एकदा नागरिकांचा हा गटरीचा पैसा गटर किंवा पाण्यात जाणार असं ते म्हणतात, काय म्हणतात? ॲक्च्युली साईटवर ज्यावेळेस पाईप लेईंग होते ना, याची थर्ड पार्टी असते, ती थर्ड पार्टी झाल्याशिवाय साईटवर ते पाईप येत नाही, त्याची थर्ड पार्टी झाल्यावरच ते साईटवर येतात, मग साईटवर कार्टिंग करताना जर कॉलर वगैरे तुटली तर मग ते वापरले नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं रास्त आहे। हे जे कॉलर तुटलेले पाईप दिसतात दोन पाईप हे चेंबरच्या इथं वापरण्यात आलेले आहे ते, म्हणजे त्याचं असं ते त्या कामास काही अडचण होणार नाही असं वाटतं। धन्यवाद। त्रिभुवन साहेब मला असं सांगा की महानगरपालिकेने ज्या टर्म कंडिशनवर जो हा ठेका दिलेला आहे आणि त्या काम टर्म कंडिशन जर पूर्ण होत नसेल तर महानगरपालिका याच्यावर काय ॲक्शन घेणार आहे? मक्तेदार जर मानपाने आणि शासनाने जे अभिप्रेत असलेले जे टर्म्स अँड कंडिशननुसार जर काम करत असेल ना, तर वरिष्ठ स्तरावर ते
याचं या बाबतीत निर्णय घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. आणि त्याच पद्धतीने ज्या इंजिनियरची नेमणूक केलेली की आपण या कामावर देखरेख करावी वगैरे, आणि ते जर इथे आता गैरहजर आणि ते जर गैरहजर असेल किंवा त्यांच्या जबाबदारीपासून जर लांब पडत असेल तर त्याबद्दल काय महानगरपालिका करणार? त्यांच्या संदर्भात पण वरिष्ठांकडे निरोप रिपोर्ट करण्यात येईल आपला या संदर्भात की ते प्रत्यक्ष जागेवर उपस्थित नव्हते. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.